अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। माजी महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दोघांनीच माझे 2019 विधानसभा निवडणुकीचे तिकीट कापल्याचे घणाघाती वक्तव्य केले आहे। या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। तर दुसरीकडे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे। दुसरा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी असा आरोप केला की गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी माझं तिकीट कापलं। मला वाटतं काहीतरी गैरसमज किंवा चुकीची माहिती नाथाभाऊंना या ठिकाणी दिली गेलेली आहे। ते जे म्हणले की कोर कमिटीच्या मीटिंगमधून मला कळालं की त्या ठिकाणी आम्ही विरोध केला, असा कुठलाही विरोध त्या ठिकाणी झालेला नाही किंवा चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही। आपण बघितलं असेल राज्यामध्ये ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब आहेत, प्रकाशजी मेहता आहेत, विनोदजी तावडे आहेत, राज पुरोहित आहेत, इतक्या सिनियर सगळे मंत्री आहेत, त्यांचेसुद्धा तिकीट त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाहीत। हा सेंट्रलच्या कोर कमिटीचा त्या ठिकाणी निर्णय आहे आणि त्यामुळे मला वाटतं की इथे उगाच कोणीतरी सांगितलं, यांनी सांगितलं असं म्हणण्यापेक्षा जर सोक्षमोक्ष झाला किंवा हा असा विषय यांनी झाला, यांनी केला, मी केला, देवेंद्रजींनी केला, तर मग या गोष्टीला कुठेतरी अर्थ आहे। परंतु चुकीच्या माहितीच्या आधारावर असा आरोप करणं हे फारच संयुक्तिक नाही। मी भाऊंशीच्या बाबतीमध्ये निश्चित बोलेल। त्यांनी असं दुसरा एक प्रश्न असा उपस्थित केला आहे की या संदर्भात त्यांनी कोर कमिटी म्हणजे पक्षाकडे नीट तक्रारसुद्धा केलेली आहे, त्या तक्रारी तथ्यसुद्धा आढळत आहेत आणि त्या अनुषंगाने चौकशीसुद्धा सुरू झाली असं ते म्हणतात। मी मला वाटतं तेच म्हणतो मी की चौकशी झाली पाहिजे, चौकशी आणि तिकडे काय असेल नसेल ते। मी ही नावं घेतली, आपण बघितलं असेल की यांना तर तिकीटच नाकारलं गेलं, म्हणजे नाथाभाऊंकडे तरी घरी रोहिणीताईंना तिकीट मिळालं, बाकी जे 5-5 असा मंत्री आहेत त्यांच्याकडे त्यांना कोणाच्या कुटुंबियांनासुद्धा तिकीट मिळालेलं त्या ठिकाणी नाही, हे आपण बघितलं पाहिजे। परंतु ते जे म्हणत आहेत, ते जे आरोप करत आहेत, मला वाटतं त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊनच आरोप केले पाहिजेत। असं कुठे चर्चा झाली मीटिंगमध्ये किंवा आम्ही विरोध केला असा एखादा शब्द जरी समोर आला किंवा कोणी सांगितलं तर मग आम्ही जबाबदार, पण मात्र तिथे या विषयावर चर्चाच झाली नाही। पण केंद्रीय मंत्री आमची समिती आहे, केंद्रीय समिती, त्यांनी हा सगळा निर्णय केलेला आहे सगळ्या 7-8-10 लोकांचा, त्यामुळे मला वाटतं की आमच्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे। खडसेंचं असं म्हणणं होतं की राज्याच्या तिकीट वाटपाच्या निर्णयामध्ये जे काही प्रमुख लोक होते त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ज्येष्ठांना डावललं, त्याच्यामुळे आज भाजपला सत्ता गमवावी लागली, काय सांगाल नेमकं? नाही, मी तेच पुन्हा तेच सांगतो, आता परत तेच सांगावं लागेल मला की हा निर्णय सगळा केंद्रीय निवड समितीने घेतलेला आहे, त्यामुळे अनेक लोकं आहेत राज्यामध्ये आणि ज्येष्ठ मंत्री आहेत 6-7 की त्यांचे जे सिनियर आहेत त्यांनाही तिकीट त्या ठिकाणी मिळालेलं नाही। मला पुन्हा तेच सांगावं लागेल मला असं वाटतं आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की या सगळ्यांच्या तिकीटाच्या बाबतीमध्ये असं आम्ही काही नाही म्हटलं किंवा खालून काही चुकीचं गेलं असं कुठेही झालेलं नाही, पण केंद्रीय बोर्डाने हा त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यामुळे तिकीटं काही जणांची कापली गेलेली आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।